आणि राज्याचे माजी गृहमंत्री हो अनिल देशमुख यांच्या सीबीआय प्रकरणातल्या जामिनावर कोर्ट आज आपला निर्णय देईल मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाकडनं आज दुपारपर्यंत निकाल अपेक्षित आहे देशमुख यांच्या जामिनावरच्या दोनही बाजूंचा युक्तिवाद काल पूर्ण झाला आहे हायकोर्टानं दिलेल्या निर्देशानंतर अनिल देशमुख यांचा पासपोर्ट काल मुंबई सत्र न्यायालयामध्ये जमा केला गेला आहे शंभर कोटींच्या कथित वसुली प्रकरणी अनिल देशमुख अकरा महिन्यांपासून तुरुंगात आहेत तर अनिल देशमुखांची दिवाळी आता घरी साजरी होणार की तुरुंगामध्येच याकडे अर्थातच लक्ष लागू नये अधिक माहिती आपल्याला आपले प्रतिनिधी अमय राणे देतील अमेय अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी होते किती महत्वाचा टप्पा आहे हा सुनावणीचा अतिशय महत्वाचा टप्पा आहे कारण की अनिल देशमुखांची दिवाळी आता घरी जाणार की कारागृहात याचा फैसला आजच्या कोर्टाच्या निकालावर आहे मुंबई उच्च न्यायालयानं ईडीच्या प्रकरणात देशमुखांना आधीच जामीन दिलेला आहे आणि तो सर्वोच्च न्यायालयानंही कायम ठेवला आहे हे तेच प्रकरण आहे ज्याच्यातनं सीबीआयनं पहिला एफआयआर दाखल केला होता आणि सीबीआयच्या एफआयआरवर ईडीनं गुन्हा दाखल करत ईसीआयआरची नोंद केली होती त्यामुळे एकाच प्रकारच्या गुन्ह्यात जर त्यांना एका तपास यंत्रणेच्या जामीन मिळालेला आहे तर जे मूळ प्रकरण आहे सीबीआयचं त्यात जामीन मिळण्यात फारशी अडचण येऊ नये असे कायदेतज्ञ सांगतायत देशमुखांच्या वतीनं हीच बाजू त्यांच्या वतीनं मुंबई सत्र न्यायालयातल्या सीबीआय ले, कोर्टात सांगण्यात आली परंतु सीबीआयचा असा दावा आहे की ईडीचं प्रकरण वेगळं आहे आमचं प्रकरण वेगळं आहे आमच्या प्रकरणात देशमुखांच्या विरोधात भक्कम पुरावे आहेत आणि हे भ्रष्टाचाराचं चा प्रकरण असल्यानं त्यांना या तातडीचा जामीन देऊ नये अशी मागणी सीबीआयकडनं करण्यात आलेली आहे दोन्ही बाजूचा युक्तिवाद झाल्यानंतर कोर्टानं काल आपला निकाल राखून ठेवला आहे जो आज दुपारी तीन वाजता जाहीर केला जाईल अनिल देशमुख हे सध्या जसलोक रुग्णालयात आहेत त्यांच्यावर एंजिओग्राफी झालेली आहे त्यामुळे आज जर जा त्यांना जामीन मिळाला तर ते घरी जातील अन्यथा पुन्हा एकदा त्यांची रवानगी आर्थरोड कारागृहात होण्याची शक्यता आहे धन्यवाद ताजी माहिती वेळोवेळी जाणून घेत राहू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट